नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांना स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. चंद्रकांत पाटलांच्या स्वप्नात आले परमेश्वर. जावेद अख्तर यांच्यासह शबाना आझमी अपघातात जखमी. मंगळवार पेठेमध्ये पुन्हा एकदा होर्डिंग उभारण्याचे काम सुरू. आणि 24 जानेवारीला महाराष्ट्र बंद. पिंपरी चिंचवड इथं झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पडलेल्या स्वप्नाचा एक किस्सा सांगितलाय. हे सरकार लवकरच पडणार असं चक्क त्यांना परमेश्वराने सांगितलंय. पिंपरी चिंचवड इथं झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मेगा भरतीमुळे भाजपाची संस्कृती थोडी बिघडली आहे. भाजपची संस्कृती अशी नव्हती. हा पक्ष प्रेमावर चालतो, पण थोडा बदल झालाय. जो काम करतो त्याला नाही, तर जो आपल्या जवळ आहे त्याला पदं दिली गेली आहेत. हे कल्चर आता उद्ध्वस्त करावं लागणार आहे. सरकार गेल्यापासून मी गमतीने म्हणतो, मला एक स्वप्न पडलं नव्हतं, पण मी तसं ते म्हणतोय. त्या स्वप्नात परमेश्वर आले आणि ते म्हणाले, योजना म्हणून मी हे सरकार काही महिन्यासाठी घालवले. या महिन्यात माणसं जरा चेक करून घ्या. तेवढ्यात मला जाग आली, नाहीतर मी विचारणार होतो किती महिने वाट बघू. ते अस्पष्ट राहिलं, त्यासाठी पुन्हा स्वप्न पडावं लागेल. पण हा असा कालावधी मिळाला आहे ज्यात कोण आपला आहे, कोण सत्तेसाठी आलाय हे तपासायचे आहे. हेच संघटनेचे बेसिक तत्वज्ञान आहे. बी फॉर्म मिळाल्यानंतर माझ्या म्हणजे उमेदवारी घोषित झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. ए बी फॉर्म मिळाल्यानंतर डोळ्यातून पाणी आलं. मला असं वाटत की हे जे महेश रणगेंच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्यांना बरं वाटलं की ह्या पार्टीमध्ये मला तिकिटासाठी मागे लागावं लागलं नाही, हे आपलं कल्चर आहे. आणि ते कल्चर कुठेतरी मोठ्या प्रमाणावर भरतीमध्ये थोडस कल्चर डायल्यूट झालं, जरा पातळ झालं. ते कल्चर नव्याने डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे. या काळामध्ये लोकांच्या धारणा स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे की ही पार्टी प्रेमावर चालते, ही पार्टी आपुलकीवर चालते, ही पार्टी मेरिटवर चालते. आपले अखिल भारतीय सहसंघटन मंत्री व्ही सतीश यांनी परवा एका बैठकीत एक खूप चांगलं वाक्य म्हटलं, ते माझ्या अगदी आत कोवलं गेलं. ते म्हणाले की दिल के नजदीक जो है उनको नहीं काम देना है, पार्टी के नजदीक है उनको. माझ्या मनावरती इतकं कोरलं गेलं, आपल्या पार्टीमध्ये दिल के नजदीक वाल्यांना काम देण्याची जरा जास्त पद्धती सुरू झाली. हा माझा, हा तुझा, तुला दाखवून देतो कसं तिकीट मिळतो, बघतो तुझं, त्यांच्याकडे जातो का त्यांच्याकडून घे तिकीट, अशा पद्धतीने जे काम चालतं त्याला एका अर्थाने सुरुंग लावण्याची आवश्यकता आहे. आणि मी अपेक्षा करतो की महेश त्या प्रकाराने काम करेल. मी आपल्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही की चारही बाजूने जसं ढासळत आहे तसं चारही बाजूने संधी पण आहेत. त्या संधीचा नीट उपयोग करा. आता मला सांगा की काल त्या संजय राऊतने सातारच्या गादीबद्दल काय म्हटलं, उदयनराजेने त्यांचे वंशजांचे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री शबाना आझमी या अपघातात जखमी झाल्या आहेत. या अपघातात दोघांनाही दुखापत झाली आहे. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर खालापूर टोल नाक्याजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झालाय. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर टाटा सफारी आणि ट्रक यांची धडक झाली. खालापूर हद्दीत हा अपघात झालाय. या अपघाताची तीव्रता गाडीच्या फोटोवरून येऊ शकते. अपघातात शबाना आझमी यांना दुखापत होऊन त्यांच्या शरीरावरचं रक्त फोटो बघून दिसत आहे. दरम्यान जखमी झालेल्या शबाना आझमी यांना MGM रुग्णालयात हलवण्यात आलंय. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. दरम्यान जावेद अख्तर यांना सुदैवानं फारशी दुखापत झाली नाहीये, ते सुखरूप असल्याचं सांगण्यात आलंय. मागील वर्षी मंगळवार पेठेजवळील परिसरात लोखंडी होल्डिंग पडून काही लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. पण आज त्याच ठिकाणी पुन्हा नवीन होल्डिंग उभारण्याचे काम सुरू केलंय. मात्र स्थानिक लोक विरोध करत आहेत, पण प्रशासकीय पातळीवर मात्र सुस्त कारभार असल्याने पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिक वर्तवित आहेत. मागील वर्षी मंगळवार पेठेतील चौकात लोखंडी होल्डिंग अचानक पडून काही लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत. अनेक किलो वजनाचे हे होल्डिंग असे रस्त्याच्या बाजूला उभा करणे योग्य नसल्याचे तेथील स्थानिक सांगत आहेत. पण सध्या या गोष्टीला ना जुमानता परत एकदा त्या ठिकाणी होल्डिंग उभा करण्यासाठी देखील खोदकाम चालू केलंय. तर यासाठी तेथील स्थानिक लोक अजून किती लोकांचे जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार असा सवाल उठवत आहेत. थांबवण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते काय थांबत नाही. रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही आहे. आयुक्तांना अर्ज देऊन, महापौरांना अर्ज देऊन, परत रेल्वे DRL पण अर्ज दिला आहे, तरी हे काम. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबर 2019 रोजी मंगळवार पेठेतील या चौकामध्ये
होर्डिंग पडल्याने 4 जणांचा मृत्यू झाला होता। ही सर्व घटना पुणे शहरांना माहितच आहे। या घटनेचा विरोध म्हणून पुन्हा एकदा आज रेल्वे प्रशासन कोणालाही न विचारता कोणालाही न सांगता पुन्हा एकदा त्या ठिकाणी होर्डिंगचं काम सुरू आहे। आम्ही त्या होर्डिंगच्या कामाला विरोध केला असता DRM ऑफिसला आम्ही पत्र दिलं। जोशी शेख यांच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांनी कार्यकर्त्यांनी DRM ऑफिसला पत्र दिलं, महापौरांना पत्र दिलं, या ठिकाणी आम्ही आयुक्तांना सुद्धा महानगरपालिकेचं पत्र दिलं, परंतु या कोणाच्याही पत्राची दखल DRM ऑफिस घेत नाही आहे। त्यांचं काम बिंदासपणे ते चालूच आहे। येणाऱ्या काळात पुन्हा होर्डिंग पाडण्याची या ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी रेल्वेला माहीत असताना पुन्हा एकदा ते कोणाचेही गांभीर्य न घेता पुन्हा त्याच ह्याच्याने काम चालू आम्ही विरोध केला असता ते कोणालाही जुमानत नाही आहे। NCR, CAA आणि NPRच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने येत्या 24 जानेवारीला एक दिवसीय महाराष्ट्र बंदची हाक दिल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। वेगवेगळ्या संघटना आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये, ज्यांनी मुंबईमध्ये NRC आणि याच्या काही मुस्लिम संघटना आहेत, काही सोशल संघटना आहेत, त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांच्या संघटना आहेत, त्यांचे फोरम्स आहेत, ते सगळे फोरम्स याच्यामध्ये सहभागी आहेत। इंदू मिलचं आपण तुम्ही म्हटलं की त्याला मिळालेला निधी वाडियाला द्यावा, ते कोर्टाने जे म्हटलेलं आहे की पुतळ्याच्या हाईट साठी तुमच्याकडे पैसा आहे, त्या माझी कोर्टाला असणारी विनंती आहे, नम्र विनंती आहे त्या कोर्टाला की इंदू मिलच्या जागेमध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याच्या संदर्भातनं कॉन्ट्रोवर्सी आहे, माझाही त्याला विरोध आहे। ही इंदू मिलची जागा एक इंटेलेक्चुअल कॉजसाठी ती वापरली गेली पाहिजे। डर्बनमध्ये भारताला एक वन मॅन आर्मी म्हणून मी ज्यावेळेस हरवलं होतं ऑन सोशल इश्यूजवरती, त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयीने हे कसं शक्य झालं तर मी त्यांना त्यावेळेस म्हणालो होतो की तुमच्याकडे ऑल्टरनेटिव्ह स्कूल ऑफ थॉट नाही आणि ऑल्टरनेटिव्ह स्कूल ऑफ थॉट नसल्यामुळे भारत सरकार हे प्रिडिक्टेबल आहे आणि प्रिडिक्टेबल असल्यामुळे डिफीट करणं फार सोपं जातं। माझ्यासारख्या NGO सुद्धा डिफीट करणं पॉसिबल झालं। हे थांबवायचं असेल तर ऑल्टरनेटिव्ह विचारायचं स्कूल ऑफ थॉट पाहिजे। अनेक वेळा अटल बिहारी वाजपेयी चैत्यभूमीला येऊन गेलेले आहेत आणि म्हणून त्यांना इंदू मिलची जागा माहीत होती आणि म्हणून त्यांनी इंदू मिलची जागा ही इंटरनॅशनल स्कूल ऑफ स्टडीजसाठी त्यांनी दिली होती। इथल्या राजकर्त्याने पुतळ्यासाठी वापरलेली आहे, तेव्हा माझी हायकोर्टाला विनंती आहे की त्यांनी या पुतळ्याच्या आणि शुभीशोभीकरणासाठी जो दिलेला निधी आहे हा निधी वाडिया हॉस्पिटलकडे वर्ज केलेला आहे असे आदेश त्यांनी काढावे अशी माझी त्यांना हायकोर्टाच्या ऑनरेबल जजला विनंती आहे, लॉर्डशिपला विनंती आहे। आता घेऊ एक छोटीशी विश्रांती। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत, म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा। प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। दारूबंदीला माझं समर्थन कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहील, मग सत्ता कोणाचीही असो, अशी प्रतिक्रिया डॉक्टर अभय बंग यांनी विजय वडेट्टीवार यांच्या आरोपावर दिलाय। सत्ता बदलताच बंग यांच्या भूमिकेत बदल झाल्याचा गंभीर आरोप पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला होता। सरकार येतात जातात त्यानुसार मी माझी भूमिका बनवत नाही, भाजप सरकारच्या विरोधात मी नेहमी बोलत राहिलेलो आहे, असंही ते बोलले। ज्यांना महिलांबद्दल आस्था असेल ते दारूबंदी उठवण्याचा विचार कदापि करणार नाहीत, असे स्पष्ट करून डॉक्टर अभय बंग म्हणालेत, राज्यभर दारू विक्री कमी करण्याच्या उद्देशानं या सरकारने 5 वर्षाचे धोरण आखावे, देशाचा विकासाचा दर 5% आणि दारूचा दर 14% वाढवण्याचं टार्गेट केलं जात आहे। उलट आधी 50% दारू विक्री बंद करण्याचे धोरण या 5 वर्षासाठी ठेवा आणि नंतर महाराष्ट्रात दारू बंदीच नव्हे तर दारू मुक्ती करावी, असं देखील अभय बंग यांनी म्हणाले। 2015 शासनाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू केली,
ती तिथल्या लाखो स्त्रियांच्या मागणीवरनं ज्या समितीच्या शिफारसीवरनं ती दारूबंदी लागू करण्यात आली, त्याचा मी सदस्य होतो. आणि अतिशय मोठ्या प्रमाणात चंद्रपूरच्या जनतेने, ग्रामपंचायतींनी, स्त्रियांनी, नगर परिषदेने, जिल्हा परिषदेने मागणी केली, प्रस्ताव करून, म्हणून ही दारूबंदी लागू झाली. ती दारूबंदी लागू झाल्यानंतर अवैध दारू वाढली हा शब्दांचा खेळ आहे. याचं कारण असं की पूर्वी जी सरकारी वैध दारू होती ती बंद झाल्यानंतर जी आता उरली ती अवैधच राहणार आहे, कारण तुम्ही बंदीच लागू केली, त्यामुळे अवैध दारू वाढली नाही, उरलीच उरली, अवैध ठरली. किती कोणाकडे आकडेवारी नाही, सगळे अंदाजाने बोलतात, पण मी तुम्हाला नेमकी आकडेवारी सांगतो. दारूबंदी लागू होण्याच्या एक महिन्या अगोदर आम्ही जिल्ह्याचा सॅम्पल सर्व्हे केला. भारत सरकारच्या पद्धतीने NSSOचा सॅम्पल सर्व्हे करतात त्या पद्धतीने. दारूबंदी लागू होण्यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातले लोक वर्षाला 192 कोटी रुपयाची दारू पित होते. हा लोकांनाच विचारून किती दारू प्याले यातनं काढलेली आकडेवारी आहे. दारूबंदी झाल्यानंतर एका वर्षात ती 90 कोटींनी कमी झाली, जवळजवळ निम्म्याने कमी झाली. आता जर दारू निम्म्याने कमी झाली हे अपयश मानायचं की यश, तर मी म्हणेन हे दारूबंदीचं आंशिक यश. आणि दारूबंदी ज्यांनी लागू करायला पाहिजे त्या शासनाचं अपयश. म्हणून प्रश्न दारूबंदी असावी की असू नये हा नाही, प्रश्न हा आहे खरं म्हणजे की दारूबंदी यशस्वीरित्या पूर्णपणे लागू कशी करावी. पूर्वीच्या शासनाने घेतलेले चांगले निर्णय या शासनाने परतवू नयेत, उलट त्याची अपुरी अंमलबजावणी राहिली असेल ती पुढे नेली पाहिजे, ती अधिक चांगल्या रीतीने अंमलबजावणी केली पाहिजे. ती कशी करता येईल? शेजारच्याच गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1993 पासून दारूबंदी आहे. ती देखील तिथल्या लोकांच्या मागणीवरनं व्यापक जनआंदोलनानंतर ती दारूबंदी झाली. तिथे दारूबंदीने जवळजवळ 40% दारू कमी झाली. गेल्या 3 वर्षापासून तिथे दारूबंदीला पूरक असा मुक्तिपथ नावाचा कार्यक्रम सुरू झाला आहे, ज्यामध्ये व्यापक जनजागृती आणि गावागावातल्या लोकांनी आपल्या प्रयत्नाने, सामूहिक निर्णयाने 600 गावांनी दारूबंदी गावात लागू करून दिलेली आहे. तर मुक्तिपथचा हा जो पॅटर्न आहे त्याच्यामुळे ही दारूबंदी अजून यशस्वीरित्या अंमलात आलेली आहे. आणि म्हणून मी आवाहन तर असं करेन या शासनाला की दारूच्या कराच्या मोहात पडू नका. हा कर मिळवून चंद्रपूर जिल्ह्याचा कर हा पूर्ण राज्याच्या कराचा अगदी छोटासा ऊट के मुंह में जीरा असं हिंदीमध्ये म्हण आहे, तसा आहे तो वाळूचा कण आहे. पण त्याच्या पायीच्या चंद्रपूरच्या 24 लाख लोकांचं जीवन धोक्यात टाकू नका. जागतिक आरोग्य संघटना स्वतःच आता म्हणते आहे की जगामध्ये मृत्यू, रोग आणि अपंगता निर्माण करणाऱ्या सर्वोच्च 7 कारणांपैकी एक दारू आहे. पण दारू ही आता पूर्वीच्या काळी प्लेग आणि कॉलरा असायचे, तसे आता दारू आणि तंबाखू हे नवी रोगाची कारणं आहेत, ती विक्रीला काढू नका. 30 वर्षापूर्वी 19 जानेवारीला काश्मीरमध्ये जो नरसंहार झाला त्याची आठवण म्हणून पुणे मुंबई येथील आमचे बांधव एकत्र येत क्रिकेट मंचाचे आयोजन करण्यात आले. तसेच तेव्हाच्या स्थितीवर जिवंत देखाव्याचे प्रदर्शन या ठिकाणी करणार आहेत. 370 लागू झाल्यापासून जी काश्मीरमध्ये स्थिरता येण्यास सुरुवात झाली आहे हे पाहून आज आम्ही खुश आहोत. 30 वर्षापूर्वी कटु अनुभवातून आज देशाच्या कानाकोपऱ्यात काश्मीरी पंडित वास्तव्यास आहेत. मात्र 19 या तारखेला आम्ही सर्व एकत्र येतो आणि कटु अनुभवाला छेद आम्ही जिवंत आहोत आणि एकत्र आहोत हे दाखवून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतो. यातून त्यावेळच्या नरसंहारात बळी पडलेल्यांना आदरांजली अर्पण करतानाच ते बचावले, त्यांच्यात एकोपा कायम रहावा यासाठी हा उपक्रम गेल्या 30 वर्षापासून सुरू आहे. आज की जो हमने प्रेस वार्ता बुलाई थी उसके 3 मुख्य कारण थे. सबसे पहले जो कश्मीरी हिंदुओं का जातीय नरसंहार हुआ है उसके ऊपर पन्नू कश्मीर ने एक जेनोसाइड और एट्रोसिटीज बिल पूरे सांसदों को, देश के सांसदों के सामने समक्ष रखी है कि जिस तरह का भी जातीय नरसंहार हमारे समाज के साथ हुआ है ये कश्मीर को केस स्टडी मानते हुए इस बिल को पारित समझें, पढ़ें और उसको पारित करें ताकि पूरे देश के अंदर किसी भी तरीके का जातीय नरसंहार, पूरे देश में जो छोटे छोटे कश्मीर पनप के निकल रहे हैं वो ऐसा ना हो. तो ये बिल
एक कॉन्स्टिट्यूशनल जितने भी माइंडसेट वाले लोग हैं उन्होंने इसको बनाया है, और सरकार को अभी हम 28 दिसंबर से लगातार सरकार के जितने भी सांसद उनको भेज रहे हैं। पूर्वी नाटकात काम करणारी अनेक कलाकार पुरुषोत्तम ही गाजवतात, पण व्यवसायात इतके बिझी होतात की त्यांना बाकीचे काहीही करता येत नाही, मात्र त्यांना रंगभूमी खुणावत असते। त्यासाठी काहीतरी करावं या भावनेने बिझी वर्ड एकांकिका स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आहे। रोटरीच्या माध्यमातून आम्ही कितीतरी उपक्रम करत असतो आणि त्यापैकीच एक म्हणजे बिझी वर्ल्ड एकांकिका स्पर्धा। ह्या स्पर्धेमागचा हेतू असा होता की पूर्वी अनेकदा नाटकात काम केलेले अनेक कलाकार असतात, तरुण वयामध्ये पुरुषोत्तमसुद्धा गाजवतात, पण जेव्हा व्यवसायानिमित्त ते एक अतिशय बिझी होतात तेव्हा त्यांना हे सगळं काही करायला मिळत नाही, एकीकडे त्यांना रंगभूमी खुणावत असते। 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळालेल्या मोरक्या हा चित्रपट येत्या 24 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे। स्वस्तिक प्रीती फिल्म प्रोडक्शन निर्मित असलेला मोरक्या भारताबरोबर इतर काही देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे। अमर देवकर यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे। सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटासह या चित्रपटातील कलाकार रमण देवकर आणि यशराज कराडे यांना अभिनयासाठी विशेष उल्लेखनीय कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे। अजून एक उल्लेखनीय बाब अशी आहे की या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते या सर्वांचा हा पहिलाच चित्रपट असून त्यांनी थेट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली आहे। या व्यतिरिक्त अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्येही मोरक्याने आपला ठसा उमटवलाय। पहिला सिनेमा असलेले जवळपास आमच्यामध्ये 90% लोक आहेत आणि पहिल्या सिनेमाला हे असं ॲप्रिशिएशन मिळणं, देशातला सर्वोच्च सन्मान मिळणं आनंदाची गोष्ट होती। पुढे मग राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घ्यायला, राष्ट्रपती पुरस्कार घ्यायला आम्ही दिल्लीला गेलो आणि तिथे मग असं समजलं की प्रोटोकॉलमुळे, राष्ट्रपतींच्या 1 तासाच्या वेळेमुळं, कमतरतेमुळं काही पुरस्कार फक्त राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातील आणि बाकीचे नाही दिले जाणार। मग तेव्हा जवळपास सगळ्यांनीच निवेदन केलं, निषेध पण केला की अरे आम्हाला पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते हवा आहे, आणि मग परत तसं काय त्या निवेदनाला काय प्रतिसाद मिळाला नाही। मग पुढे तो पुरस्कार सोहळा तसाच पुढं गेला, राष्ट्रपतींच्या हस्ते 11 लोकांना पुरस्कार दिले गेले आणि मला वाटलं की मी राष्ट्रपती पुरस्काराचा सन्मान करतो आणि मी त्या सोहळ्याला गेलो नाही कारण तिकडून काही प्रतिसाद आला नाही। आम्हाला राष्ट्रपतींच्या सोबत एक थोडं उभं राहून तरी फोटो मिळावा, आमच्या आयुष्यात परत तो पुरस्कार मिळेल की नाही, आणि महामहिम राष्ट्रपती हे राष्ट्राचे पहिले नागरिक आहेत अशी अपेक्षा होती, तिकडे तसं झालं नाही। म्हणून मग तो घरी पुरस्कार पोस्टाने आला आणि पोस्टाने घरी आल्यानंतर तो पुरस्कार देणाऱ्या, माझा सन्मान करणाऱ्या त्या पोस्टमनला भरपोषक आहेर करून त्याच्या हस्ते तो स्वीकारला। अशा पद्धतीनं त्या पुरस्काराचा मी जेवढ्या माझ्या आपल्या भारतीय संस्कृतीनुसार सन्मान करता येईल तेवढा केला। आणि आता मायबाप रसिकांना हा चित्रपट जो मोरक्या त्यांचा आहे, बहिष्कार पुरस्कारावर नाही, सोहळा जो आहे त्या सोहळ्यामध्ये काही बदल व्हावेत असं निवेदन केलं होतं, 72 लोकांच्या सह्या त्याच्यावर केल्या होत्या त्यावेळेस जेवढे उपलब्ध होते तेवढ्यामध्ये। काँग्रेस भवनामध्ये आठवड्यातून एकदा ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी सत्र चालवली जातात, त्यामध्ये आजपर्यंत 1700 तक्रारी सोडवण्यात यश आलंय। काँग्रेस भवनात मागील 40 वर्षापासून आठवड्यातून एकदा ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम सातत्याने सुरू आहे। यामध्ये निरनिराळ्या समस्या असतात, काही घरगुती तर काही तरुणांच्या, पण या ज्येष्ठ नागरिक संघाच्या मार्फत या सोडवल्या जातात। आतापर्यंत लीगल सेल मार्फत 1700 तक्रारी सोडवण्यात यश आले, त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे। त्यानंतर हा उपक्रम हे जे गुजराती नावाचे वकील होते, आमचे सदस्य होते कार्यकारिणीमधले, त्यांनी सुरू केला। त्यानंतर आमचे संजयजी जगताप यायला लागले, संजयजी साळवे यायला लागले, आणि त्यानंतर माननीय अनिल कांकरे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम चालतो। आता सध्या बानखेले वकील, आमचे राजेंद्र काळेबेरे, सुरसिंग भोईटे वगैरे असे जे सर्व वकील मंडळी आहेत ते सातत्याने आठवड्यातनं दर शनिवारी इथे येतात आणि वृत्तपत्रपत्र आल्यानंतर लोक येऊन आपापली माहिती सांगतात, प्रश्न सांगतात, अडचणी सांगतात आणि त्या सोडवण्याचा हे लोक प्रयत्न करतात। यासाठी आम्ही कधीही कुणाकडनं एक नाम पत्र फीसुद्धा घेत नाही, अर्ज भरून घेतो, त्यांची माहिती घेतो, कागदपत्रही लोक तपासतात, त्याप्रमाणे त्यांना सल्ला देतात काय करायचं ते। जर त्यांना स्वतःला वकील आमच्यातला कोणी द्यायचा असला तर मग त्यांनी तो द्यायचा, नाही तर त्यांनी त्याचा वकील बघायचा। या पद्धतीने हे काम चालतं आहे, अत्यंत कठीण कठीण परिस्थितीच्या केसेससुद्धा या मार्गातून सोडवल्या गेलेल्या आहेत। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर।
चंद्रकांत पाटलांच्या स्वप्नात आले परमेश्वर, जावेद अख्तर यांच्यासह शबाना आझमी अपघातात जखमी, मंगळवार पेठेमध्ये पुन्हा एकदा होर्डिंग उभारण्याचे काम सुरू आणि 24 जानेवारीला महाराष्ट्र बंद. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.